आपल्या या पूर्व नागपूरमध्ये आपण 7 वर्षामध्ये जे जे काम आपण केले त्याचं पत्रक आपल्या घरापर्यंत आमच्या प्रमुखांनी पोहोचवण्याचं काम निश्चित स्वरूपात केलं. आणि जेव्हा आम्ही काम करतो, जेव्हा जनतेने जे जे शब्द आम्ही दिले ते शब्दाचं पालन करण्याचं काम आम्ही निश्चित स्वरूपात या ठिकाणी केलं. आज आपला पूर्व नागपूर 10 वर्ष पहिले कसा होता आणि 10 वर्षाच्या नंतर आपला पूर्व नागपूर कसा झाला, आज आपल्या पूर्व नागपूरले लोक विकासाच्या मॉडेलच्या रूपाने आज पाहू लागले. आज नागपूर शहर 10 वर्ष अगोदर कसा होता आणि 10 वर्षाच्या नंतर आपला नागपूर शहर, आज आपल्या नागपूर शहराने नवीन नागपूरचं रूप त्या ठिकाणी घेतलंय. आज अगर गडकरी साहेब नागपूरचे खासदार नसते तर शायद हे पुराना नागपूर ढरला राहत असत. आज गडकरी साहेब 2014 मध्ये खासदार झाले आणि मंत्री झाल्यानंतर आज नागपूर शहराचे नाव आणि विकासाचे काम इतक्या मोठ्या प्रमाणात झाले, अनेक ओव्हरब्रिज झाले, मेट्रो झाली, सिमेंटचे रस्ते झाले, अनेक प्रोजेक्ट आले आणि आज नागपूर शहराचे नाव आपल्या भारतामध्ये कुठेही तुम्ही गेला कोणत्या धाब्यावर थांबले, हॉटेलमध्ये थांबले, तो आपल्याला विचारते तुम्ही कुठून आला, आपण त्याला सांगतो का नागपूर मधून आलो, तो पहिले विचारते का तुम्ही गडकरी साहेबांच्या इलाक्यातून आले. आज नागपूरचे नाव भारतामध्ये रोशन करण्याचे काम कोणी केलं असेल तर ते एकमेव नेते हा नितीनजी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झाले. का याच्या अगोदर काही खासदार नव्हते का, आमदार नव्हते का? या नागपूर शहराने अनेक खासदार दिले, अनेक आमदार दिले, अनेक मोठे मोठे नेते दिले, केंद्र आणि राज्यामध्ये मंत्री होते, परंतु त्यांनी 50 वर्ष या नागपूर शहरात पूर्व नागपूरला मूर्ख बनवण्याचे काम केलं. आज आपला पूर्व नागपूर 50 वर्ष या काँग्रेसची सत्ता पूर्व नागपूरमध्ये होती. देश आजाद झाला तेव्हापासून पूर्व नागपूरमध्ये काँग्रेसचे आमदार होते. एक आमदार तर 25 वर्ष होते, 14 वर्ष मंत्री होते, महापेक्षा हाईट मध्ये लंबे होते, तगडे भी होते. त्यांच्या नावाने एखादं तरी प्रोजेक्ट सांगा, एखादं तरी त्यांच्या नावाने एखादं तरी काम सांगा. इथं जर काँग्रेसवाले कोणी असेल ऐकत असेल त्यांनी तरी सांगावं का या 25 वर्षामध्ये 50 वर्षामध्ये या पूर्व नागपूरमध्ये एखादं तरी प्रोजेक्ट त्यांनी आणलं का, एखादं तरी महत्वपूर्ण काम त्यांनी केलं का? कोणी सांगू शकत नाही. सिर्फ निवडणुका आल्या का मुसलमानाकडे अलग भाषा द्यायच्या, हिंदूकडे अलग भाषा द्यायच्या आणि आपली रोजीरोटी कशी शेकून दुकानदारी चालवायची, हा जे उद्योगधंदा या काँग्रेसवाल्यांनी 50 वर्ष आपल्या पूर्ण